आज दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू होत आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकरकडे। विजय, गुळाचा बाजार काय म्हणतोय आज? खर तर सौरभ, या ठिकाणी बघितला हंगामातील पहिला लिलाव आहे तो दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी सौदे आहेत ते गोळाचे व्हायला सुरुवात झालेली आहे। बाजार कमिटीतील सगळे महत्त्वाचे मान्यवर उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी नारळ फोडून या सौद्यांना सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आहे। यानंतर खरं तर हे जे गुळ आहे त्यांना बोली लावली जाईल आणि मग त्या बोलीमध्ये किती गुळाला किती दर मिळतो याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं, गुळ उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। कारण आज जो मुहूर्तावरती दर निघतो तोच दर कायम राहावा अशा पद्धतीची मागणी ही गुळ उत्पादक सगळ्या शेतकऱ्यांची असते। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। वडणगे विकास सेवा संस्था वडणगे यांच्या या ठिकाणी हे सगळे गुळ आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केट यार्डमध्ये सौदे ते निघतात आणि आता त्याची बोली आहे ती सुरू खऱ्या अर्थानं झालेली आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। तर पाडव्याच्या मुहूर्तावर हे सगळे गुळाचे सौदे सुरू झाले। थेट कोल्हापुरातली ही दृश्य, गुळाचा सौदा शुभारंभ या ठिकाणी उपस्थित होतोय आणि ज्यांच्या हस्ते त्या सौद्याचा शुभारंभ होतोय ते आदरणीय जगताप साहेब, ज्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी आज वडणगे सेवा संस्थेला हा सन्मान दिला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।